कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 529,36,55,026 रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित विवेक पाटील यांच्यासह 19 संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जबाबदार धरले आहे. तसेच त्यांच्यावर आणि मृत संचालकांच्या वारसांवर आरोपपत्रही बजावण्यात आले आहे. या सर्वांवर कर्जाच्या नुकसानीची वसुली करण्याच्या रकमाही निश्चित करण्यात आल्या असून त्या प्रत्येकी 16 ते 29 कोटी रुपये आहेत. त्यामुळे विवेक पाटील यांनी भ्रष्टाचाराने लाटलेला पैसा आपण कसा भरायचा असा प्रश्न आता उर्वरित संचालकांपुढे पडला आहे. बँकेचे तत्कालीन संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी, व्यवस्थापक यांनी केलेले बोगस कर्जवाटप, अपकार्य, विश्वासघात, आर्थिक गैरव्यवहार यामुळे कर्नाळा बँक अडचणीत आली. जिल्हा विशेष लेखा परीक्षकांनी 13 डिसेंबर 2019 रोजी सादर केलेल्या विशेष लेखा परीक्षण अहवालामुळे ही बाब उघडकीस आली. रिझर्व्ह बँकेने सादर केलेला अहवाल आणि पोलिसांनी दाखल केलेल्या फौजदारी कारवाईतील निष्कर्षाच्या आधारे सहकार विभागाने वेगाने कार्यवाही केली. त्यामुळे या प्रकरणात ज्यांचा सहभागही नाही अशा संचालकांनाही त्यात ओढून हे प्रकरण कसे लांबेल आणि ज्यांचा संबंधही नाही त्यांना कसा त्रास होईल असा प्रयत्न करणाऱ्यांची तोंड या निकालाने आणखीनच कडू झाले आहे. कायद्याचं जुजबी ज्ञान असलेल्या काही जणांच्या पोटातही दुखू लागलं असून मंत्रालयात मिटिंगा होऊन सुद्धा त्याचा काहीही उपयोग न झाल्यानं ही मंडळी आता चरफडू लागली आहेत. यापूर्वी संबंधितांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 88 नुसार आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी दिलेले जबाब दप्तर आणि कागदपत्रांच्या छाननीनंतर महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 नियम 72 नुसार नुकसानीच्या जबाबदारीची रक्कम निश्चित करून आरोपपत्र दाखल करण्यात आले. नुकसानीची रक्कम आपल्यावर कायम का करण्यात येऊ नये, तसेच महाराष््ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 88 व नियम 72 अन्वये योग्य ती पुढील करण्यात येऊ नये असेही संबंधितांना विचारण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 नियम 72(4) मधील तरतुदीनुसार आपल्या बचावासाठी कागदोपत्री पुराव्यांसह आपले लेखी म्हणणे वा खुलासा 2 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे येथील उपनिबंधक कार्यालयात करण्याची संधी देण्यात आली आहे.